वी आर डिस्कसिंग स्टैंडर्ड 7 जनरल साइंस धड़ा क्रमांक 1 द लिविंग वर्ल्ड अडॉप्टेशन एंड क्लासिफिकेशन. लिविंग वर्ल्ड सजीव सृष्टि. अडॉप्टेशन म्हणजे जुळवून घेणे आणि क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण. म्हणजे ह्या धड्यामध्ये आपल्याला काय शिकायचंय की आपल्या पृथ्वी तलावर वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. तर हे प्राणी आजूबाजूच्या परिस्थितीशी, प्राप्त परिस्थितीशी कसं जुळवून घेतात आणि त्या परिस्थितीनुसार त्यांचं वर्गीकरण कसं केलेलं आहे ते आपल्याला इथं काय पाहिजे ह्या धड्यामध्ये पाहायचंय. तर पहिला आपला मुद्दा अडॅप्टेशन. काय उच्चार आहे? अडॅप्टेशन. काय उच्चार आहे? अडॅप्टेशन. अडॅप्टेशन म्हणजे जुळवून घेणे. तर ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन बॉडी पार्ट्स. बॉडी पार्ट्स ऑफ ऑर्गॅनिझम्स. पहिल्यांदा एवढं समजावून घेऊ. ग्रॅज्युअल हळूहळू होणारे, ग्रॅज्युअल हळूहळू होणारे चेंजेस बदल कुठं होतात? बॉडी पार्ट्स ऑफ ऑर्गॅनिझम. सजीवांचे जे बॉडी पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये काय झालेले तर हळूहळू बदल होतात. हे ऑर्गॅनिझम म्हणजे याच्यामध्ये प्लांट्स पण आले आणि ॲनिमल्स पण आले आणि नुसतं बॉडी पार्ट्स मध्ये ग्रॅज्युअल चेंजेस होत नाही. अँड हे ग्रॅज्युअल चेंजेस कुठं होतात? ऑल्सो इन बिहेवियर. बिहेवियर, बिहेवियर म्हणजे शब्दशः अर्थ घ्यायचं नाही. बिहेवियर म्हणजे वागणूक. पण आपण इथं बिहेवियरला काय म्हणू? जीवन जगण्याची पद्धत. हो बघा, माणसाचं सुद्धा जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा बदल होतात. हो आत्ता झाल्या 2-4 महिन्याचं कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. हो बिहेवियर पद्धती बदलल्यात, माणसाच्या बदलल्यात, प्राण्याच्या बदलल्यात, माणसाच्या बदलल्यात म्हणून प्राण्याच्या बदलल्यात. आणि जगात हे करायला जमलं, आपण जुळवून घेतलं की नाही? हो अगदी महिना 1.5 महिना घरामध्ये कोंडून घेतलं म्हणजे काय झालं? आपलं बिहेवियर पॅटर्न, वागण्याची पद्धत काय झाली? बदलली. समजा मागच्या 2-3 वर्षाखाली दुष्काळ पडला होता, त्यावेळेस सुद्धा वनस्पतीनं काय केलं होता? त्यांचा बिहेवियर पॅटर्न बदलला होता, जुळून घेतलं. ज्या वनस्पतींना जुळून घेतलं त्या टिकल्या दुष्काळात, ज्यांना नाही जुळून घेता आलं त्या नष्ट झाल्या. म्हणजे अडॅप्टेशन म्हणजे काय आहे? तर जुळवून घेणं. आणि ह्या जुळून घेण्यासाठी लाखो करोडो वर्षापासून हे जुळून घेणं चालू आहे बरं का. 1-2-4 वर्षापासून हे जुळून घेणं चालू नाही आहे, अगदी भरपूर हे जुळून घेणं चालू आहे. तर हे जे काय आहे बिहेवियर पॅटर्न जुळवून घ्यायचा, त्याला म्हणायचं अडॅप्टेशन. आणि अडॅप्टेशन कोणत्या माध्यमातून झाले? ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर्स इन बॉडी पार्ट. बॉडी पार्ट्स मध्ये बदल झालेत ऑफ ऑर्गॅनिझम ऑल्सो इन बिहेवियर इज कॉल्ड एज अडॅप्टेशन. इज कॉल्ड एज अडॅप्टेशन. त्याला काय म्हणायचं? अडॅप्टेशन म्हणायचं, जुळून घेणं म्हणायचं. आणि हे काय 1-2-4 दिवसाची किंवा 2-4 महिन्याची प्रोसेस नाहीये. की ही प्रोसेस कशी आहे? अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. ओर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम म्हणजे अगदी लाखो करोडो अब्ज वर्षापासून वनस्पती आणि प्राणी काय करायला लागले? अडॅप्टेशन करायले, जुळून घेण्याचा प्रयत्न करायले. आता आपल्याला पाहिजे पहिल्यांदा अडॅप्टेशन इन प्लांट्स. अडॅप्टेशन इन प्लांट्स. हे पहिल्या झाडाच्या पुढे 2 भाग आहेत. कोणते 2 भाग आहेत? अडॅप्टेशन इन प्लांट्स आणि अडॅप्टेशन इन ॲनिमल्स. असे किती भाग आहेत? तर 2 भाग आहेत, अडॅप्टेशन इन प्लांट्स आणि अडॅप्टेशन इन ॲनिमल्स. तर आपल्याला पहिला भाग शिकायचा अडॅप्टेशन इन प्लांट्स. आणि त्याच्यापैकी पहिलं आहे कोणतं? अडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स. अडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स. आता ॲक्वॅटिक प्लांट्स म्हणजे काय? पान वनस्पती. म्हणजे याचा अर्थ काय होतो?
पान वनस्पति कशा पद्धतीने जुळवून घेतात. हो, त्या पाण्यात राहतात या वनस्पती. मग त्यांच्यामध्ये कोणते कोणते बदल झालेले त्यांच्या बॉडी पार्ट्स मध्ये, जेणेकरून त्या पाण्यामध्ये निवांत राहतात, व्यवस्थित राहतात, तर ते आपल्याला इथं बघायचं. आता पाण वनस्पती आपण पाहतो की नाही पाण्यामध्ये, की पाण्यामध्ये शेवाळ वगैरे असतं किंवा इतर बाकीच्या वनस्पती असतात, त्या कशा जुळून घेतात. तर आपल्याला आता हे पान वनस्पती म्हणजे हे पाहा, आता पान वनस्पती म्हणजे इथं सुद्धा क्लिअर करतो बरं का तुम्हाला. आपल्याला काय वाटतं पान वनस्पती म्हणजे जेवढ्या काय पाण्यावर तरंगतात, जेवढ्या पाण्यावर तरंगतात त्याच पान वनस्पती. ठीक आहे, ते तर आहेच आहे, पण काही वनस्पती ह्या, समजा एखादं तळ आहे, नदी आहे, समुद्र आहे, त्याचा जो बॉटम आहे, त्याचा जो तळ आहे, तिथं जमीन असते, त्या जमिनीमध्ये सुद्धा त्या उभ्या असतात. कोणत्या वॉटर बॉडीच्या जो बॉटम आहे, बरोबर आहे ना. आता समजा आपलं माझं धरण आहे, खाली जमीन आहे की नाही त्याला कुठंतरी, त्याच्यावरच पाणी की नाही, तर त्या जमिनीवर झाडं उगवलेली असतात आणि त्या पाण्यामध्ये निवांत सुख नाही राहतात. नाही तर आपल्याला वाटतं पान वनस्पती म्हणजे नुसतं फ्लोटिंग, नुसत्या तरंगणाऱ्या वनस्पती, तर तसं नसतं. तर ह्या ज्या वनस्पती आहेत ह्या अगदी काही काही वॉटर बॉडीच्या बॉटमला सुद्धा असू शकतात, त्याच्या तळ भागात सुद्धा असू शकतात. तर हे जे आहे, तर आपल्याला सांगावं लागेल की सम वॉटर बॉडीज हॅव प्लांट्स विच आर फर्मली रूटेड ऍट देअर बॉटम्स. की काही तळे, नद्या, समुद्र असे आहेत की त्यांच्या तळाला वनस्पती कशा आहेत, फर्मली रूटेड आहेत. फर्मली रूटेड म्हणजे घट्टपणे उभे, त्या सुद्धा आहेत. किंवा सम वॉटर बॉडीज कंटेन्स फ्लोटिंग प्लांट्स, की काही वॉटर बॉडीच्या वरी काय होतात, काही वनस्पती तरंगतात. म्हणजे दोन्ही प्रकार आहेत, तरंगणाऱ्या वनस्पती सुद्धा असतात पाण्यात आणि त्याच्या बुडाला सुद्धा व्यवस्थित, आपल्या जसं जमिनीवर उभ्या आहेत तशाच अगदी पाण्याच्या बुडाला सुद्धा, पाण्यामध्ये आव्यातपणे उभ्या राहणाऱ्या सुद्धा वनस्पती असतात. आणि मग काय असतं की ह्या वॉटर बॉडीज आहेत आणि पूर्ण यांचे सर्फेसेस आणि लीव्स कशा असतात, आता नेहमी पाण्यात आहे, नेहमी काय आहेत पाण्यात आहेत. तर नेहमी पाण्यात असल्यामुळं त्यांचे पानं खराब होण्याची शक्यता असते, म्हणून त्यांच्या पानावर वॅक्सी लेअर असतो. काय असतो, वॅक्सी लेअर. त्यांचं जे पानं असतात त्याच्यावर वॅक्सी लेअर असतो. यांचे जे लीव्स असतात बघा, याच्यावर काय असतो, वॅक्सी म्हणजे मेन्साय, लेअर म्हणजे थर, एक मेन्साय असा थर, वॅक्सी लेअर्स काय असतात यांच्या लीव्सवर असतात, जेणेकरून पाण्यात सुद्धा लीव्स खराब होत नाही. म्हणजे बघा त्यांनी ॲडॅप्टेशन केलं की नाही, त्यांनी जुळून घेतलं की नाही. त्यानंतर यांचे जे लीव्स असतात ते काय असतात, थिन असतात, पातळ असतात, की जेणेकरून ते पाण्यावर मध्ये इझिली राहतील, इझिली तरंगतील. एवढंच नाहीये, बऱ्याच वेळा ते लांबट असतात, रिबन सारखे लांब असतात, की जेणेकरून त्याच्यावर पाणी टिकत नाही. आणि हे जे आहे हे काय आहे, त्यांचं अडॅप्टेशन आहे. आणि ते लाईट वेट असतात, बऱ्याच वेळा लाईट वेट म्हणजे वजनाने सुद्धा ते कशा असतात, कमी असतात, ज्या तरंगतात त्या वजनाने कमी असतात. हे झालं अडॅप्टेशन. आता आपल्याला ॲक्वॅटिक प्लांट्स कोणते कोणते पाहू शकतो, एक्झाम्पल देऊ शकता का तुम्ही ॲक्वॅटिक प्लांट्स? लोटस, लोटस माहिती ना, कमळाचं फूल. पण ते फूल म्हणजे ते काहीतरी वनस्पती असेल की नसेल ती, का डायरेक्ट नुसतं फुलंच येतं? नाही, तर प्लांट आहे लोटस, त्याचं फुलाला आपण कमळच म्हणतो. पण ते कमळाचं एक छोटं झाड वगैरे काहीतरी असतं, ते पाण्यावर तरंगतं, ते आहे. त्यानंतर हे जे आहे, अशा वेगवेगळ्या वनस्पती आपण काय करू शकतो, आपल्या आजूबाजूच्या परत पाहू शकतो. हे झालं अडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स. आता अडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स. अडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स. आता डेझर्टचा काय अर्थ आहे,
डेझर्ट म्हणजे वाळवंट. डेझर्ट म्हणजे वाळवंट, माहितीये ना डेझर्टचा मराठी अर्थ वाळवंट. मग मी असा पूर्ण अडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट चा काय होईल, इथं मी जसं लिहिले की पार वनस्पती कशा पद्धतीनं जुळून घेतात, इथं मी काय म्हणेन वाळवंटातील वनस्पती कशा पद्धतीनं जुळून घेतात. की वाळवंटात सुद्धा वनस्पती असतात, असं नाहीये वाळवंट आहे पाण्याची कमतरता आहे म्हणजे तिकडे प्लांट्स नाहीतच, नाही डेझर्ट प्लांट सुद्धा असतात. कोणते कोणते अगदी आपण काही काही बऱ्याच वेळा आपल्या घराच्या कुंड्यामध्ये सुद्धा लावतो असे डेझर्ट प्लांट्स. कोणते कोणते लावतो, बरोबर आहे, ॲलोव्हेरा लावतो की नाही, कोरफड डेझर्ट प्लांट आहे, कॅक्टस निवडुंग काय आहे डेझर्ट प्लांट आहे, ॲलोव्हेरा आहे, कॅक्टस आहे, असे डेझर्ट प्लांट्स आहेत. आपण लावतो आपल्या घराच्या कुंडीमध्ये, पण तिकडं ते काय असतात, तर वाळवंटात येणाऱ्या त्या वनस्पती आहेत, त्या कशा पद्धतीनं जुळून घेतात, तर बघा यांचे जे आहे ह्या प्लांट्स हे कशा असतात, लिपलेस प्लांट्स असतात. बऱ्याच वेळा लिपलेस, हो पाण्याची कमतरता आहे म्हणून ताल कमी करायचा, हो लिपलेस पाणी जास्त नाही लागलं पाहिजे म्हणून कधी कधी ह्या पर्णहीन असतात, यांना पानं नसतात किंवा असले तरी कधी कधी काही वनस्पतींना स्मॉल निडल शेप्ड काय असतात, लिव्ज असतात, स्मॉल निडल शेप्ड काही ते काटेरी असे पानं असतात, काटे नसतात ते काटेरी पानं असतात. आता तुम्ही म्हणताल सर की आम्हाला नाही समजलं बाबा, पाण्याची कमतरता आणि वनस्पतीचं पान यांच्यामध्ये काय रिलेशन आहे. हो समजा पाणी कमी आहे तर लिफ्टची संख्या सुद्धा कमी पाहिजे, डायरेक्ट पाणीच नाही, काय रिलेशन आहे तर तुम्हाला सांगतो, ऐका सातवीला दिलेलं नाही आहे पण रिलेशन ऐका. रिलेशन असं आहे की झाडं काय करीत असतात, त्यांचं पाणी लिव्ज वाटे बाहेर टाकत असतात. झाडं काय करीत असतात, त्यांचं पाणी लिव्ज मार्फत बाहेर टाकत असतात, कंटिन्यू बाहेर टाकत असतो बरं का, आपल्याला दिसत जरी नसलं तरी, त्याला ट्रान्सपायरेशन म्हणतात. पुढे मागे सांगेल आठवीनं बिल गेल्यावर मी तुम्हाला. पण आता मग सारखं सांगता वाळवंटामधल्या झाडांना जर का खूप सारे पाने ठेवले तर ते सुद्धा पाणी काय करतील, बाहेर टाकतील, या बिचाऱ्याकडे बाहेर टाकायला पाणीच नाही आहे, कमी आहे, म्हणून या झाडांना पानच नसतात किंवा असले तरी ते काटेरी पानं असतात, निडल शेपड असतात. हो ते काटे नसतात, आपण समजा पाहिलं निवडुंगाचं झाड आणि त्याला काटे आले तर ते त्याचे काय असतात, लिव्ज असतात, आणि जे जे गोल दिसतो ते पान नसतं, ते स्टेम असतं, ते काय असतं, स्टेम असतं. लक्ष द्या व्यवस्थित, म्हणजे कसं जुळून घेतलं त्यांनी पहिल्यांदा, पानं कमी, पानं कमी आणि असले तरी काटेरी पानं, म्हणजे आपोआपच पाणी लॉस होण्याची प्रक्रिया काय होते, थांबते. त्यानंतर अजून काय असतं, एवढंच नाही की त्यांचे जे स्टेम्स असतात त्याच्यामध्ये काय होतं की स्टेम्स आर ग्रीन. हो स्टेम्स त्यांचे कसे असतात, ग्रीन असतात, आणि हे स्टेम्स काय परफॉर्म करतात, फोटो सिंथेसिस. पा कॉमन सेन्स आहे, पानं नाही आपल्याकडं अन्न प्रमुख कोण तयार करतो, पानं तयार करतात फोटो सिंथेसिसच्या मार्फत, पण याला पानच नाही आहेत, मग उदरनिर्वाह कशावर चालायचा, तर त्यांचं जे स्टेम आहे ते फोटो सिंथेसिस करतो. की आपल्याकडल्या ज्या वनस्पती आहेत जिकडं भरपूर पाणी आहे की त्याच्यामध्ये क्लोरोफिल हे पानामध्ये असतं, तर वाळवंटी वनस्पतीमध्ये क्लोरोफिल हे कशामध्ये असतं, स्टेम मध्ये असतं, त्याच्यामुळे त्यांचे स्टेम हे एव्हरग्रीन असतात, कधी पण ग्रीनच, आपल्याकडे काळे होतात काही दिवसांनी, पण त्यांचे एव्हरग्रीन स्टेम्स असतात जे फोटोसिंथेसिस करतात. एवढंच नाही यांचे जे रूट्स असतात ते डीप जातात जमिनीमध्ये, रूट कसे जातात, डीप जातात, कारण पाण्याची लेवल वरी नसते वाळवंटामध्ये, खोल असते, म्हणून यांचे रूट सुद्धा काय जातात, पाण्याच्या शोधामध्ये डीप जातात. म्हणजे बघा त्यांनी त्यांच्या पार्ट्स मध्ये बदल केला का नाही, आपल्या डेफिनेशन नुसार बॉडी पार्ट्स
स्टेमनं बदल केला, हे निडल शेप लिव्ज आहेत म्हणजे त्यांनी बदल केला बॉडी पार्ट्समध्ये, रूट सुद्धा खोल जातात तर त्यांनी सुद्धा बदल करून घेतला. आणि याच्यावर काय आहे, या स्टेममध्ये सुद्धा काय होतं, अन्न संचय होतो, फ्लेक्सी स्टेम्स असतात. बस पानाने काय बदल केला, खोडाने काय बदल केला आणि रूटने काय बदल केला, झाला आपला मुद्दा अडॅप्टेशन. अडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स. आता डेझर्ट प्लांटचे काय काय इथं एक्झाम्पल, कॅक्टस, ॲलोवेरा, हे काय तर त्याचे वैशिष्ट्य आहे. आता पुढचं आहे अडॅप्टेशन इन प्लांट्स इन स्नोई रिजन. अडॅप्टेशन ऑफ प्लांट्स इन स्नोई रिजन. स्नोई रिजन म्हणजे बर्फाळ प्रदेशामध्ये जिथं सारखा बर्फ पडतो अशा प्रदेशांना काय म्हणायचं, बर्फाळ प्रदेश, स्नोई रिजन. मग तिथं प्लांट्स, तिथं सुद्धा प्लांट्स असतात. मग ते कसं जुळवून घेतात ते पाहूयात आपण. अडॅप्टेशन इन प्लांट्स इन स्नोई रिजन. हो, स्नोई रिजन म्हणजे बर्फाळ प्रदेशामध्ये कसं जुळून घेतात झाड. तर प्लांट्स इन स्नोई रिजन याच्यामध्ये काय आहेत, देवदार, पाईन यासारखे जे झाड आहेत ना, याचे एक्झाम्पल देवदार, पाईन असे वृक्ष आहेत. हे काय येत की जे स्नोई रिजन मध्ये सापडतात. हे कसं जुळवून घेतात, तर हे दिस ट्रीज हॅव कोनिकल इन शेप. या झाडांचा आकार कसा असतो, शेप ऑफ ट्री हा कोनिकल असतो. कोनिकल म्हणजे शंकूच्या आकाराचे हे झाड असतात. हे बा, हे झाड अशा पद्धतीने असतात, कोनिकल इन शेप. आणि इथं खाली त्यांचं स्टेम वगैरे असताना कोनिकल म्हणून असे पानं वगैरे असतात. हे कोनिकल शेप असल्यामुळे काय होतं, की बर्फ पडला तरी असा इकडे इकडे काय होतो, घसरून पडतो. बर्फ पानावर, खोडावर कुठेही साठून राहत नाही. आपण ख्रिसमस ट्री बघितलं का नाही तुम्ही, तो सुद्धा असा कोनिकल इन शेप असतो. तो सुद्धा तिकडचं जे आहे ते स्नोई रिजन मधलं झाड आहे, कोनिकल शेप असतो ह्या झाडाचा. त्याच्यामुळं काय असतात, त्यांच्या ब्रांचेस सुद्धा स्लोपी असतात. स्लोपी म्हणजे उतार असलेले असतात. अशा की बर्फ पडला की तो काय हो, जमिनीवर गळून पडावा, झाडावर कुठं साठून राहू नये आणि त्याच्यापासून काय हार्म होऊ नये. त्यानंतर एवढंच नाही, त्यांची जी बार्क असते, साल, बार्क, बार्क म्हणजे झाडावरची जी साल असते, अतिशय थिक असते. अतिशय ठीक असते कारण तिकडं काय, टेम्परेचर खूप लो आहे. ते टेम्परेचर कमी तापमानाचा जो परिणाम होऊ नये काही, म्हणून त्याची बार्क सुद्धा कशी असते, बार्क म्हणजे झाडाची साल, बार्क म्हणजे झाडाची साल, ती अतिशय ठीक असते. त्याच्यामुळे दे कॅन विथस्टँड विथ द कोल्ड. ते अगदी थंडीमध्ये सुद्धा काय होतात, व्यवस्थित ते झाड काय होतात, उभे राहतात. बघा आपण काय पाहिलं, अडॅप्टेशन इन aquatic plants, adaptation in desert plants and adaptation in je ai plants of snowy region. itha apan aajcha sathi thambuya, pan ata ek mahatvachi suchana hai amne vidyarthyan sathi sudha ani palkan sathi sudha. he ata online mi shikavtoy pan yache shabda vagere vyavasthit paath hotay ka. मी अगदी सुरुवातीला सांगितले की हिंदू डिक्शनरी आहे, त्याच्यामध्ये रोज 15 शब्द पाठ करायचे. ते पाठ मुलं करायला येत नाही करायला येत, याचं थोडंसं पालकांनी लक्ष द्या. आणि मला 7वीच्या वर्गाचे होमवर्कसुद्धा मी तुम्हाला सांगितलेले की तुम्ही होमवर्क्स करा, शब्द पाठ करा. रोजचा होमवर्क तुम्हाला 15 शब्दाचा मी दिलेला आहे, ते लिहा, एक शब्द 5 वेळा, त्याचे फोटो काढा, माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरला पाठवा. पण खूप कमी विद्यार्थी करायला लागले. पण माझं पालकांना विनंती आहे, लक्ष द्या. थँक्यू.